एक द्या देव तुम्हाला 10 दिन, तुम्ही 10 द्या देव तुम्हाला 100 दिन. हे असं खेलो इंडिया खेलो आहे बा द्या हो. देव भलं करीन बा तुमचं, देव भलं करीन. देव बापा खरं सकाळपासून काही खाल्लं नाही रे. द्या हो माय बाप, द्या हो अहो, द्या हो काही, हा द्या हो माय बाप. अरे देवा देव देव माय देव भले करीन. अहो माय बाप, अहो तुम्ही एक द्याल देव तुम्हाला 10 दिन, तुम्ही 10 द्या देव तुम्हाला 100 दिन. हे असा देवाचा खेलो इंडिया खेलो आहे बाप. अरे देवा, अरे तुला दया कशी येत नाही रे माई. अरे पाठव रे एखादा गबाड, अरे कर रे बाबा या गरीबासाठी काही. नाथ, प्राणनाथ, देवा, अहो खोटा आहे ना तो. खोटाच बर बोला. अहो बघा जरा पृथ्वी तलावर काय. अहो बघा तो माणूस किती गरीब आहे, त्याच्या अंगावर एक कपडा देखील नाही. कपडा नाही अगं, मग तो सलमान खान दिसत. ईश, मी काही सलमानला ओळखत नाही का. हा बरं बरं, बघा ना नीट. अगं हा तर भारत देश, इथे बरेच जण भीक मागतात. जाऊ द्या, तुम्ही दुर्लक्ष करा. तसं नाही पण तुम्हाला दया कशी येत नाही. त्या माणसासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. काय हट्ट यार. चला बरं आता जाऊयात आपण तिथे. बरं ठीक आहे, फार दिवसांपासून पृथ्वी भ्रमण झालेलं नाहीये आणि यालाही बघ नव्हे. चला आओ, आओ, गरीबाला एक द्या देव तुम्हाला 10 दिन, तुम्ही 10 द्या देव तुम्हाला 100 दिन. हे असा खेलो इंडिया खेलो आहे बा देवाचा. ओ माय बाप, आओ बघा देवा बघा, त्या भिकाऱ्याची अवस्था. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं सुद्धा नसेल. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. ठीक आहे, आपण हे काम बाळ गणेशाकडे सोपवून देऊ. बाळ गणेशा, बाळ कशाला ना, बाळ लंबोदरा, बाळ विनायका. प्रणाम पिताश्री, प्रणाम माताश्री, मला इथं आपण का बोलवलं. अरे तुझ्या मातेचं तुझ्याकडे काही काम होत. मातेचं काम? मातुश्री तुम्ही पुन्हा स्नान करा, बघतोच कोण आत येत. इथे मुटक ठेवायचं ठिकाण. अरे हो, बोला बोला, मग मला इथं का बोलवलं. तुझ्या मातेनं पृथ्वी तलावरून एक माणूस पाहिलाय, नेहमीप्रमाणे त्याची दया आली, तर तू त्या भिकाऱ्यासाठी काहीतरी करावेस. ठीक आहे, त्या भिकाऱ्याच्या अकाउंटवर आज संध्याकाळपर्यंत 1,00,000 रुपये मी जमा करतो. भिकाऱ्याचं कसलं आले अकाउंट? अरे हो हो हो, म्हणजे भिकाऱ्याला मी आज 1,00,000 रुपये त्याच्याकडे पोचते करतो. 1,00,000 रुपये पोहोचणार झालं समाधान. हो चला मग आपण आता कैलासाला विहाराला जाऊ. मी पण येतो, मी पण येतो. तू त्या उंदरासोबत खेळत बस. बेटा, अरे चार आठवडे काय लागते, मी तुला 100 रुपये देते. 100 रुपये? सावकार काही येणार झालं नाही. 100 रुपये देऊ लागला ते बी काय नको ना. याचा त्याचा काही ते डाव असं नाही म्हणतो याला. नको नका शेटजी, मला नका तुमचे पैसे, नका 100 रुपये. बरं एक काम करते का, मी तुला 1,000 रुपये देते. 1,000 रुपये? त्याच्या बदल्यात मी काय करायचं? तू काय करायचं, तुझ्या संध्याकाळ पर्यंतची सगळी कमाई मला दे. म्हणजे तू मला 1,000 रुपये देणार? मी सगळी भिक्षा तुम्हाला दे. संध्याकाळ पर्यंत बेटा, संध्याकाळ पर्यंत. सावकार काही पागल झाला काय, 1,000 रुपये देतो म्हणे. त्याच्या
पद्धत काय ते भिक्षा द्यायची कृपा येत नाही अगदी होतो त्याचा काहीतरी डाव असला पाहिजे याला नाहीच म्हणतो नकोच नको शेट्टी नग तू मला इथं माय मेहनतीचे पैसे पुरण तुमच्या हारामच कमाई का पुरणार नको मला राहू दे मी माझं काय करते नग मला त्याच्यात किती नोट असते तुला देणार तू मोजत बसला बाबा अरे कसला विचार करते बाबा बदलत काय भिक्षा पण आपण बी युलेलालचे सावकारी आपण बी नाही म्हणा म्हणजे अजून आकडा वाढव नग शेट्टी मला नग नग 25,000 नग मला तुमची मी आपल्या 4 आणि 8 मागवतो काय भिकारी म्हणाव याला 25 देते मी नाही म्हणते याला शेवटचं 50 देऊन बघते 50,000 50,000 मागे खाल्लं तरी आम्हाला एवढी भीक भेटायची नाही हाऊच म्हणतो आता नाही तिथे सावकार जायचा पण आधी पैसे घेते शेट्टी चालते मला 50,000 चालते चालते मला पण शेट्टी माई एक आठ आहे बरं का 50,000 रुपये मला आत्ता द्यायचे आता लागते आत्ता आत्ता माझी आधी आली बाबा बोला शेट्टी घर पे जा और बैठे के पैसे 50,000 रुपए के लेके आ 50,000 जा जल्दी
रामनाथ देवा अहो पलीकडून ना तो रहो यावेळेस इकडून नाही बरं बोला काय झालं माझ्या कामाचं कामाचं कुठलं काम विसरले ना भोय साम ना तुम्ही अहो त्या भिकारीचं काय झालं अरे हो ते काम आपण आपण गणेशाला सोपवलं होतं ना चला बरं आपण आता जाऊयात आणि बघूयात काय झालं त्या कामाचं ते ठीक आहे चला बाळ गणेश बाळ कशाने ना प्रणाम माताशी प्रणाम माताशी काय झालं तुमच्या मातेच्या कामाचं झालं ना त्या भिकाऱ्याला आतापर्यंत 50,000 रुपये पोचते केले आणि उर्वरित 50,000 काय उर्वरित 50,000 तो लालची सावकारच त्याला देईल ते कसे कारण आता तो सावकार आपलं बोलणं चोरून ऐकतोय आणि त्याचे हात भिंतीवर आहेत उरलेले 50,000 तो लालची सावकार जोपर्यंत त्याला देणार नाही तोपर्यंत त्याचे हात तसे चिकटून राहतील झालं समाधान हो हो चला मग आपण आता कैलासाला विहाराला जाऊ सारखं सारखं काय कैलास ह्या वेळेला आपण स्वित्झर्लंडला जाऊ नको कैलासच बरा स्वित्झर्लंड कैलास स्वित्झर्लंड कैलास स्वित्झर्लंड चला खेलो इंडिया खेलोय और सकाळपर्यंत माझ्याकडे काही नव्हतं आता एवढं मोठं देवा नाही ना अरे बा लय चांगला रे देवा तू गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती हा कोण गणपती आणि इकडे यात तर तुझा एकट्याचा वाटा आहे यात शंकराचा आणि पार्वतीचा सुद्धा वाटा आहे आणि माझाही वाटा आहे अरे देवा अरे कशी तुझी लीला अरे कसा तुझा खेलो इंडिया खेलो सकाळपर्यंत काही नव्हतं आता एवढं मोठं आलत ना आता सगळं निघून गेलं द्या माय बाप द्या तुम्ही एक द्या देव दहा दिन तुम्ही दहा द्या देव तुम्हाला 100 दिन हे असा देवाचा खेलो इंडिया खेलोय बघा